आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल रासायनिक खतांचा अतिरेक आरोग्याला घातक शेतकऱ्यांनी नैसर्गिक सेंद्रिय शेतीकडे वळावे शेतीतज्ञ सुरेश देसाई ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी अज्ञानामुळे आणि जादा उत्पादनाच्या आशेपोटी रासायनिक खतांचा प्रचंड वापर तसेच आरोग्याला हानिकारक असे कीटकनाशक पिकांसाठी वापरल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत चाललाय मानव अशा रोगाच्या आहारी जात आहे हे रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे असे प्रतिपादन बेडक्याळचे शेतीतज्ज्ञ सुरेश देसाई यांनी व्यक्त केले चिकोडी तालुक्यातील एडूर येथे बीएसडब्ल्यू महाविद्यालयाच्या विशेष शिबिरात सेंद्रिय शेती या तज्ञ सुरेश देसाई बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी आशा ज्योती मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्हे हे होते तर प्रमुख उपस्थिती जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोल्हे हलसीदना साखर कारखान्याचे संचालक पप्पू पाटील प्रकाश शिंदे मनोज खिचडे यांची उपस्थिती होती प्रारंभी उपस्थितांचं स्वागत प्राध्यापक बनहट्टी यांनी केलं त्यानंतर सुरेश देसाई यांनी सेंद्रिय शेतीबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली यावी बसाप्पा गुरव चंद्रकांत बस्तवाडे धोंडीराम बेडगे अशोक चिमाई आप्पासाहेब वनारे प्रकाश इंगळे सिद्धगोंडा मगदुम बाबू मगदूम अशोक चिखले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सुधा पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले मानकर न्यूज साठी येडूरहून राजू कोळी